हरिओम, मी पंकज सिंह आहेर, देवळा उपासना केंद्र। माझा हॉटेलचा व्यवसाय आहे। गेल्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा 2 वर्षापूर्वी संपूर्ण भारतात कोविडचं अति भयानक प्रमाण होतं, पूर्ण लॉकडाऊन होतं, ह्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने आम्हाला हॉटेल व्यवसायात पार्सलची सुविधा चालू केलेली होती। ही पार्सल सुविधा चालू करत असताना पूर्ण जीव घाबरायचा की बा माझ्याकडे 35 जणांचा स्टॉप आहे, की आपल्याला ना कोविड हो किंवा स्टाफला कोविड हो, की परिस्थिती बाहेरची ऐकली तर गंभीर होती। माझ्याकडे हॉटेलवरती राजस्थान टू बेंगलोर चालणारा ट्रॅव्हल्स थांबायचा, अतिप्रमाणात गर्दी व्हायची। माझ्या गावातील माझ्याबरोबर बसणारे उठणारे यांना बऱ्याच जणांना कोविड झाला। मी जवळजवळ 9 ते 10 वेळेस स्वतःची टेस्ट केली कोविडची, पण एकाही वेळेस मला कुठल्याही कोविडचा पॉझिटिव्ह टेस्ट आली नाही, किंवा माझ्या हॉटेलवरच्या एवढ्या स्टॉपपैकी कोणालाही कोविड झाला नाही किंवा कुठले लक्षणं दिसले नाही। तर याला कारण फक्त बापूंची कृपा। आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत फक्त बापूंचंच नाव घ्यायचो की मला माझ्या स्टॉपला किंवा आमच्या गावात किंवा या महाराष्ट्रात हे कोविडचं प्रमाण कमी व्हावं, ह्या कोविडच्या प्रमाणातून आम्हाला वाचण्याची शक्ती देव, ही बापूंच्या चरणी आम्ही रोज वेळोवेळी प्रार्थना करत असायचो। आणि ह्याच कारणाने बापूंच्या कृपेमुळे मला, माझ्या कुटुंबाला किंवा आमच्या स्टॉपला कोणालाही कोविडचा कुठलाही त्रास झाला नाही, की इतके दिवस कोविडचं इतकं थैमान माथलेलं होतं, या थैमानात सुद्धा आम्ही हॉटेलच्या पार्सल सुविधेमध्ये उभे राहिलो। आणि बापूंनीच आम्हाला याच्यात पूर्णपणे बापूंच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या याच्यात कोविडच्या याच्यात सुखरूप बचावलो आहे। तर आम्ही प्रथमतः बापूंचं खूप खूप आभारी आहोत। हरिओम अंबन्नी।